तर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर पलटवार केलाय. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असं पवारांनी स्पष्ट सांगितलं. तसंच जर मी निर्णय बदलून माघार घेतली तर मग फडणवीसांनी शपथ का घेतली असा उलटा सवाल शरद पवार यांनी आज फडणवीसांना केलाय. तिथे भेटलेही दोष खाईये, त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली ही गोष्ट खरी आहे, पण त्यांनी स्वतःच सांगितलंय का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय करायचं होतं, आणि ती शपथ घ्यायची होती याची चोरून का घेतली पाहते. त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना फाशीचा दरवाजा खायची होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना फाशीमा होता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली, त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची फावलं होती ती फावलं एकदा समाजाच्या समोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा मी जरी खेळलो नसलं तर माहीत होतं. विकेट दिली ते करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे. ते काय म्हणतील, ते त्यांची विकेट गेली हे सांगतात का? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.